आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लक्ष्मण काका जिंदाबाद जिंदाबाद. लक्ष्मण काका जिंदाबाद जिंदाबाद. हे बघा अहो, मला तुमच्या समजाबरोबर थोडं बोलायचं आहे. आपली लय मोठी चूक झाली. काय झालं? त्यांनी तुम्हाला आत्मेने धमकवलं का? तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. श्रीकांतनी केलेल्या त्याच्या चुकीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे. बाबा मी शांत राहा, शांत राहा, थोडा ऐका तरी मला काय बोलायचंय ते. अप्पा साहेबांनी मला आत नेलं आणि श्रीकांत येवलेकरला हा असा माझ्या समोर उभा केला. तेव्हा माझ्या ध्यानात आलं की काल गाडी चालविणारा हा माणूस नव्हताच. साहेब माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. माझ्या पोराला कुणी भलत्याच माणसानं उडवलं आणि मी श्रीकांत येवलेकर समजून बसलो. चुकलं माझ, आता माझं काय मी म्हणलं नाही. म्हणजे आप्पा साहेबांनी तुम्हाला पैशाची ऑफर दिली वाटत? अरे कसली ऑफर, मला ऑफर मी पर काय बी दिलेली नाही. उगीच मनात गैरसमज करून घेऊ नका. आपण खऱ्या माणसाला शोधायला पाहिजे. चला इथं काय होणार नाही आपलं. चला चला. या मग परत कधीतरी जेवायला घालतो. पात्रे गाडी काढ. वापस साहेब, अशी काय जादू केली जी मला बाहेर जमली नाही? अहो 10 मिनिटात विरगळला तो माणूस. काय नाही, बिचारा वाट चुकला होता. त्याला ज्या रस्त्याने चालायचंय त्या रस्त्यावर आणून सोडला. आता परत काय तू इकडची वाट वाकडी करणार? झालं का? तुम्ही पण जाऊ शकता. ठीक आहे पात्र, येतो. आई मामीची व्यवस्थित काळजी घे आणि तिला आराम करायला सांग. हो बर, चला निघतो आम्ही. निशांतर, एखाद्या दिवस राहिला असता तर खूप बरं वाटलं असतं आम्हाला. घाई घाईत आलं आणि लगेच निघालात. हो ना निशांतर, फारच घाईघाईत चाललाय तुम्ही. मामा, अरे मामीच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. आता ती बरी आहे ना? छान वाटलं. आता कस नाही म्हणजे ह्याही निवांत झोपतील आणि मलाही झोपू देतील. एकमेकांची अशी काळजी घेत आहे बघून खरंच खूप बरं वाटलं. अशीच काळजी घेत राहा. बाबाला बाप, माझ्या कुठल्याही मोठी चूक झाली आप्पा. अरे काल धरणं मी तुझी वाट पाहतोय की तिकडं काय झालं कस झालं हे तू स्वतः मला सांगशील, पण तू तर तोंड उघडायलाच तयार नाही. आप्पा खरंच सांगतो, माझं चुकलंय. आप्पा हे सगळं झालं तुम्हाला आधी फोन करायला पाहिजे होता. पण माझं डोकं पनीर झालं, मला काय चित्र नव्हतं. पण वाटलं आता आईची भरती आलं मध्ये चढतो. आप्पा मला माफ कर. बरोबर सांगतो. उठ. अरे तुझं अख्खा आयुष्य जेला मध्ये राहिला. मी आहे ना आपण, तुम्ही मला वाचवलं करत रस्ता चुकून. अरे तुलाच नाही, माझ्या घरातल्या कुठल्या पण माणसाला काही पण त्रास झाला आणि कुठलं बी संकट आलं तरी त्या संकटाच्या आणि माझ्या माणसांच्या मध्ये हा आप्पा येवलेकर कधी पण उभा असेल ते पण मरेपर्यंत. काळजी नाही करायची. आप्पा काय झालं नेमकं? मला असं कळलं की आपल्या घरावर काही लोकांनी हल्ला केला म्हणून घाई घाईने आलो तर बाहेर कोणी बी नाही. आला का तू?
तू बस गाव उंडरच. इथं काय चाललंय पता बी आहे का तुला? अच्छे मी असतो ना तर एकेकाची मानगुटच पीर घेऊन टाकली असते. एकाला मी बाहेर उभं राहू दिलं नसतं. मी कापे उगा आपलं भसा बसा आणि मन मी शान असता. अच्छे निशांतना संजीवनी कुठे? ए तिच्या माहेरी गेलीत. अरे ईश्वरी तिला फोन लाव आणि सगळ्यांसाठी चहा टाक. हा शांतपणे बसून सगळे चहा पिऊ. मला तर आता दुसरं काहीच नकोय. जा चहा टाक घ्या. अरे नको रडू. चल आप्पा असताना तुला काही होऊ देणार आहे का? तुला कसली भीती जेला मध्ये जायची? काय मग संजीवनी मामींना भेटून कसं वाटलं? हो बरं वाटतंय. आता का असं तर नाही ना की आपण इकडच्या घरातून निघालो आणि तुमच्या डोक्यात तिकडच्या घराची चिंता सुरू झाली? तसं नाही पण मला सारखी धाकधूक वाटत होती. असं वाटत होतं की काहीतरी घडलंय. तुम्ही बघितलं रेणुकाताई किती टेन्शन मध्ये दिसत होत्या. नक्कीच काहीतरी घडलंय तिकडे. नाही नाही काही घडलं नसेल. मला अजूनही धाकधूक वाटतेय. काहीतरी विपरीत घडलं असेल असं वाटतं. अहो मी म्हणलं ना असं काही पण घडलं नसेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तसं पण आपण आता घरीच चाललोय ना तेव्हा कळेलच. अप्पा तुम्ही त्या माणसाच्या पाया पडलात. पाया? अहो कोण कुठला तो थुकरट बिकाडला माणूस त्याच्या तुम्ही पाया पडावं? आणि बाकी त्यांनी तोंडात त्या बडीशेप धरली होती का? हा मी जर का तिथं असतो ना तर एकेकाची चटणीच केली असती. कापे तुझी गरज होती तेव्हा तू इथं नव्हता. आता हुशार काय मारितो? तुला लाज वाटायला पाहिजे. जेव्हा घरावर संकट आलं तेव्हा तू बाहेर हिंडतो. काल बी पूजेच्या वेळी तू नव्हता आणि आज बी इथं नाही. अगं आज मी कामात होतो ना. मग गप की आता खिशातने अडका आणि बाजारात भडका. एवढं मोठं शरीर वाढवले काय उपयोग त्याचा? अप्पा तुम्ही मला सांगा कोण कोण होता. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि एकेकाची तंगडीच तोडतो. अरे जाऊ दे ना बाबा. आता सांगितलेलं कळत नाही का तुला? अप्पा खरंच सांगतोय मी कामात अडकलो होतो म्हणून इथं नव्हतो ना. पण अप्पा मी इथं नव्हतो तर तुम्ही असं वागायला नाही पाहिजे होतं ना अप्पा. आता मी कसं वागायचं काय वागायचं हे तुझ्याकडनं शिकू का? हा आता एक जरी शब्द थोबाडत न काढला ना तर थोबाडत पडीन. अहो संजीवनी आली.